जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी आता जवळपास गाडीने दुबईवरून इकडे आलोय. कुठच्या कुठे गेलो होतो तिथून, आता मला सतत धाकधूक होती. आणि मी पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आभार मानतो माझ्या वर्सोव्याच्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे. माझी तिकडे सभा ठरली असताना मला तिथे जाता नाही आलं, कारण या मुंबईच्या ट्रॅफिक मधला रस्ता काढत काढत येईपर्यंत हैराण व्हायला होत. आणि मी जर समजा बोरिवलीची सभा आटपून जर वर्सोव्याला गेलो असतो तर मी इथे पोहोचू शकलो नसतो. आणि मी भाषण चालू असताना मला त्यांचा मला मेसेज आला वर्सोव्यातनं, मला की आमच्या इकडे आम्ही स्क्रीन लावली आहेत आणि तुमचं बोरिवलीचं भाषण आम्ही इथे लाईव्ह दाखवतोय. अजून थोडा वेळ बोललात तरी चालेल, कारण हे सगळं इथे दाखवलं जात आहे, इकडे ऐकतायत लोक. आणि म्हणून मी इथे वेळेवरती पोचू शकलो. सहसा जी मी गोष्ट कधीच करत नाही ती मला आज इथे सभेला येताना मला करावी लागली, ते म्हणजे सगळे सिग्नल तोडत यावं लागलं. आणि म्हणून मी आज इथे आपल्यासमोर मी येऊ शकलो, वेळेत येऊ शकलो. एक तर या सगळ्या निवडणूक आयोगाने हातामध्ये दिलाय मुळात वेळ कमी, 14-15 दिवस दिले, आणि 14-15 दिवसात एवढ्या सगळ्या सभा आटपायच्या कशा. सगळ्या ठिकाणी पोहोचणंच अशक्य आहे. मुंबईतल्या मुंबईत पोहोचता नाही येते, महाराष्ट्रात कुठे पोहोचायचं. पण आज ही विधानसभेची निवडणूक लागली आहे. माझा बराच काळ या भागात गेला सामनामुळे. मी आता आतमध्ये ज्यावेळेला येत होतो त्यावेळेला ज्याला आपण फ्लॅशबॅक म्हणतो ना, फ्लॅशबॅक, असे फ्लॅशबॅक मला येत होते. ती इमारत आहे कुठे इथे? मागे. काय योगायोग असेल मला कल्पना नाही या सगळ्या गोष्टींचा. पण जे पहिलं साप्ताहिक जे काढलं माननीय बाळासाहेबांनी आणि माझ्या वडिलांनी मिळून मार्मिक, त्याचा प्रेस जिकडे तो छापला जायचा प्रभादेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये. ज्या मार्मिक मधनं शिवसेना निर्माण झाली आणि शिवसेना निर्माण झाल्यानंतर त्याच्यातनं सामना निर्माण झाला तो देखील प्रभादेवीमध्ये झाला. हा संपूर्ण भाग हा थोडासा मला जुन्या आठवणी सगळ्या उजळायला लावतो. आमच्या घरामध्ये 1922 साली माझ्या आजोबांनी पहिलं काय म्हणू म्हण त्याला महिन्याला निघतं ते मासिक, 15 दिवसाला निघतं ते काय पाक्षिक, आणि ते पहिलं सुरू केलं त्याचं नाव होतं प्रबोधन. केशव सीताराम ठाकरे यांचं प्रबोधन नावाचं पाक्षिक सुरू झालं आणि मग माझ्या आजोबांना लोक प्रबोधनकार म्हणून ओळखू लागले. पत्रकारिता, व्यंगचित्रकारिता, चित्रकारिता या सगळ्या गोष्टी माझ्या घरामध्ये मी पाहत आलो. आजोबांनी प्रबोधन नावाचं पाक्षिक सुरू केलं आणि त्याच्यानंतर
1960 साली या इथेच दादरमध्येच साप्ताहिक सुरू झालं मार्मिक. त्याच्या अगोदरचा संयुक्त महाराष्ट्राचा सगळा काळ, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये आचार्य यात्रेंची दोन वर्तमानपत्र होती, एक मराठा आणि एक नवयुग. आणि मराठामध्ये माननीय बाळासाहेब व्यंगचित्र करत आणि नवयुग मध्ये माझे वडील श्रीकांत ठाकरे हे व्यंगचित्र करत. हा सगळा अख्खा इतिहास करत करत मार्मिकची स्थापना झाली, मार्मिक सुरू झाला. आणि मार्मिक सुरू झाल्यानंतर मग त्याच्यातनं एके दिवशी मराठी माणसावरती अन्याय होतोय, म्हणजे त्याच्यामध्ये सदर असायचं, वाचा आणि थंड बसा, याद्या यायच्या त्याच्यामध्ये की मराठी माणसाला कसं डावललं गेलं आणि इतर दाक्षिणात्य कसे येत आहेत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत. आणि त्याचं फक्त सदराचं नाव होतं वाचा आणि थंड बसा. आणि मग हळूहळू हळूहळू या गोष्टीला सुरुवात झाली आणि मग सुरू झालं वाचा आणि उठा. आणि मग त्याच्यातनं एके दिवशी माझ्या आजोबांनी माननीय बाळासाहेबांना विचारलं की भाषण दे फिरतोय सगळीकडे, त्याला काय आकार बिकार काही देणारच की नाही. माननीय बाळासाहेबांनी सांगितलं की द्यायची इच्छा आहे परंतु अजून मला समजत नाहीये काय ते काय करायचं, नाव काय ठरवलंय, म्हणजे अजून डोक्यात काही नाव नाहीये, मी सांगतो नाव काय द्यायचं, त्याचं नाव द्यायचं शिवसेना. आणि याच्यातनं एक संघटना उभी राहिली, संघटनेचा पक्ष उभा राहिला. आणि मग मी त्याच आम्ही त्या मुशीमधनं सगळे आम्ही देखील उभे राहिलो. आणि मग मी एक व्यंगचित्रकार म्हणून माझी मार्मिक मध्ये सुरुवात झाली. मी त्याला खर तर शाळा आणि कॉलेजच्या मध्ये असा होतो, म्हणजे 9वी 10वीत ती गोष्ट असेल आणि तेव्हा मी सगळी सुरुवात केली मार्मिक मध्ये व्यंगचित्र करायला. आणि त्या सगळ्या लहानपणापासूनच्या सगळ्या संस्कारातनं, त्याच्यातनं मला राजकारण समजायला लागलं, त्याच्यामधनं मला महाराष्ट्र समजायला लागला, त्याच्यानंतर माझ्या आजोबांची पुस्तकं सगळ्या मार्मिक आणि सगळं वाचत असताना, इतरांचे लेख वाचत असताना महाराष्ट्राबद्दलचं प्रेम, महाराष्ट्राचा त्याग, महाराष्ट्र किती मोठा आहे, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान, या सगळ्या गोष्टी मला त्याच्यातनं समजायला लागल्या. आणि मग 1985 साली माननीय बाळासाहेबांनी आणि माझ्या वडिलांनी व्यंगचित्र करायचं बंद केलं आणि त्याच्यानंतर संपूर्ण व्यंगचित्राची जबाबदारी माझ्यावरती येऊन पडली. 1988 साली मला असं वाटतं की सामना आला, तोपर्यंत मी 2 वर्ष मार्मिक आणि लोकसत्तेमध्ये फ्रीलान्सर म्हणून काम केलं. मार्मिक मध्ये होतोच, लोकसत्तेत फ्रीलान्सर म्हणून काम केलं. आणि मग सामना आला, मग सामनामध्ये व्यंगचित्र सुरू झाली माझी. खूप आनंदाचा मजेशीर काळ होता सगळा तो. हे सगळं मी आता तुम्हाला सगळं उभं करण्यासाठी सांगण्यासाठी एवढ्यासाठीच मला आज मी माझ्या मनात विचार आला या गोष्टींचा. या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली माझ्या आजोबांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी. त्याच्यानंतर मग माननीय बाळासाहेब, माझे वडील श्रीकांत ठाकरे, मग आम्ही सर्व. आणि ज्या दादर माहीम प्रभादेवी मतदारसंघामध्ये मार्मिकची सुरुवात झाली, शिवसेनेची सुरुवात झाली, सामनाची सुरुवात झाली, इतक्या लोकांना आजपर्यंत आमदार म्हणून सगळेजण निवडून गेले, निवडून आणले, सगळ्या गोष्टी झाल्या. मी मला असं आठवतं, मी 1995 साली ज्या निवडणुका 95 झाल्या, माझ्या महाराष्ट्रभर जवळपास 175 सभा झाल्या होत्या. अनेकांसाठी सभा झाल्या होत्या,
त्यातल्या एकासाठी इथे पण झाली होती. आणि हा सगळा ठाकरेंचा आमचा सर्व सगळा प्रवास, या सगळ्या गोष्टींचं जी मूळ भूमी जी आहे ती दादर प्रभादेवी माईम ही सगळी आहे. आणि जे आजपर्यंत कधी घडलं नाही ते आज पहिल्यांदा घडतंय की आमच्या तीन पिढ्या या सगळ्या अख्ख्या या महाराष्ट्रासाठी लिहिण्यात, व्यंगचित्र करण्यात, समजवण्यात, प्रबोधन करण्यात सगळ्यामध्ये गेल्या. पण आज दादर माई मतदारसंघामध्ये, प्रभादेवी मतदारसंघामध्ये आज पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय. आज अमित साठेची माझी ही एकच सभा आहे. प्रत्येकासाठी मी सभा देतोय, प्रत्येकासाठी. पण हा सगळा अख्खा इतिहास मी जेव्हा बघतो, विचार करतो, आणि त्याच्यानंतर 2006 मी शिवसेना पक्षातनं बाहेर पडलो. मी त्यावेळेला म्हटलं होतं, मी बाहेर पडताना म्हटलं होतं, माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाहीये, तो त्याच्या आजूबाजूच्या पडव्यांशी आहे. जेवढे जेवढे अनेक जण जे शिवसेनेतनं बाहेर पडले, मला आठवतंय आजही की ज्या वेळेला हे सगळी सगळी गोष्ट सुरू होती त्यावेळेला माझ्याकडे जवळपास 37-38 आमदार आले होते माझ्याकडे घरी, 7-8 खासदार होते माझ्याकडे घरी आलेले. आणि सगळेजण सांगत होते की आपण निघूया, आपण उठूया आणि आपण जाऊया दुसऱ्या पक्षामध्ये, सत्तेमध्ये जाऊया. मी म्हटलं माझा वाद बाकीच्यांशी आहे, माझा वाद बाळासाहेबांशी नाहीये. अनेक लोक शिवसेना सोडून गेले, मी माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलेला माणूस आहे की मला ही गोष्ट पटत नाही, माझी घुसपट होते, मला इथे थांबता येणार नाही. मला तो दिवसही आजही आठवते मला की मी ज्यावेळ त्यांना सांगितलं, त्यांच्या लक्षात आलं की हे हा आता नाही थांबणार, त्यावेळेला त्यांनी असे मला हात केले होते. मला शेवटची मिठी मारली आणि मला म्हणाले जा. माझ्याकडे आलेले आमदार, माझ्याकडे आलेले खासदार, मला तो पक्ष फोडून कुठची गोष्ट करायची नव्हती. जर माझ्यात जर समजा ताकद असेल, हिंमत असेल, मी माझा स्वतःचा पक्ष निर्माण करीन आणि त्याच्यातनं पुढची मी वाटचाल करीन. त्याच्यामुळे मी दगा देऊन, धोका देऊन मी बाहेर नाही पडलो. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला उद्धव आजारी पडला त्यावेळेला पहिल्यांदा गाडी घेऊन मी स्वतः गेलो होतो तिथे. मी अलिबागला होतो, म्हणून बाळासाहेबांचा मला फोन आला, अरे तुला कळलं का असं असं झालंय, म्हटलं हो मी निघालोय, म्हटलं मी. मी परिवाराच्या आड कधी राजकारण येऊ दिलं नाही. इथे वर्णीला देखील ज्यावेळेला आदित्य ज्याला उभा होता गेल्या वेळेला, 37-38 हजार मत आहेत तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, पण म्हटलं आमच्या कुटुंबातला पहिला एक माणूस उभा राहतोय, मी तिथे उमेदवार टाकणार नाही. आणि हे माझ्या मनातनं आलेली गोष्ट होती ती, काय मी कोणाला फोन नाही केला की मी टाकत नाहीये, पुढच्या वेळेला मला सांभाळून घ्या, असल्या फालतू भिका नाही मी मागत. माझ्याकडनं जेवढ्या चांगुलपणात जेवढ्या गोष्टी होतील तेवढ्या मी केल्या. आज अमित उभा राहत असताना देखील मी भिका नाही मागणार. मी या सगळ्या लोकांना सांगितलं होतं, म्हटलं तुम्हाला मी
गेल्या लोकसभेला म्हटलं मी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यावेळेला माझ्या मनात देखील नव्हतं आम्ही निवडणुकीला उभा राहील, माझ्या मनात देखील नव्हतं, माझ्या काय त्याच्यावर मनात नसेल। त्याच्यामुळे तो विषयच नव्हता। पण ज्या वेळेला मी त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मी त्याला फक्त एवढंच गोष्ट सांगितली, चांगुलपणातन गुड जेस्चर मधनं चांगल्या पद्धतीने जर समजा होणार असेल तर करा, नाहीतर नका करू। पण आम्ही दुबा आहे म्हणून तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या बिगे घ्या, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा, नाहीतर नका करू। जे समोर येतील त्यांच्याशी लढू, निवडून नक्की आणणार। आणि खरंच सांगतोय, तुम्ही जर त्याची प्रोसेस सगळी बघितली असती, त्या सगळ्या गोष्टीचं बघितल्या असतं, तुमच्या लक्षात आलं असतं, एक नेत्यांची आणि सरचिटणीसांची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सगळ्यांचं काहीतरी झालं। आमच्या बाळा नांदगावकर बोलले की सगळ्यांनी कोण कोण निवडणुकीला उभे राहणार आहेत, आणि मग त्याच्यामधनं अमित बोलला की नाही नाही प्रत्येक नेत्याने उभं राहिलं पाहिजे, प्रत्येकाने निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे, उद्या जर पक्षाने आदेश दिला तर मी पण उभा राहील, अशी एक बातमी येऊन गेली। मी फारसं लक्ष दिलं नाही त्याच्याकडे, म्हटलं येऊन गेली बातमी। नंतर आमची जेव्हा नेत्यांची आणि सरचिटणीसांची बैठक झाली, त्यावेळेला एक दोन जण म्हणाले अमितला भांडूप पंत आपण उभं करूया, तेव्हा जरा थोड्याशा माझ्या अँटेनावरती आल्या, म्हटलं काहीतरी वेगळं दिसतंय। मग दुसऱ्या दिवशी मी आणि शर्मिला अमिताला घेऊन बसलो, म्हटलं हे जे बातम्या ज्या कानावरती येतात त्या खऱ्या आहेत, तुला निवडणुकीला उभं राहायचं? त्याने मला सांगितलं तू म्हणत असशील तर मी उभा राहीन, माझी इच्छा आहे उभं राहायची, पण तू समजा म्हणाल की नाही उभं राहायचं, मी नाही उभं राहणार। एक बैठक नाही झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, मग माझ्या असं लक्षात आलं की नाही त्याची इच्छा आहे, त्याला निवडणूक लढवायची। आमच्या वडिलांनी मला, बाळासाहेबांनी आमच्या वडिलांनी कधी आमच्यावरती कुठची गोष्ट करा किंवा कुठची गोष्ट करू नका असं कधी आजपर्यंत आम्हाला सांगितलं नाही, मीही माझ्या मुलांना सांगत नाही। त्याच्यामुळे त्यांना जर समजा वाटत असेल की निवडणुकीला उभं राहायचं राहावं, मला कधीच वाटत नाही। मी ज्या मुशीतनं घडलो, मी ज्या गोष्टीतनं आलो वरती, त्यातनं मला कधी वाटतच नाही। म्हणजे मी काल परवाकडेच मी माझ्या एका सभेमध्ये मी एक उदाहरण दिलं, मी लहान होतो त्यावेळेला, साधारणपणे 74 सालची गोष्ट असेल, आणि बांद्र्याला आमच्याकडे मातोश्रीला आमचे एक गाडी चालक होते, वाहन चालक माने नावाचे, ते त्याशी आले नव्हते, संध्याकाळची वेळ, आणि त्यावेळेला शिवसेना भवन वगैरे असं काही नव्हतं। त्यावेळेला इथे एक तुळशीबाई रोडला ते झारापकरचं दुकान आहे, त्याच्या बाजूला एक इमारत होती ब्ल्यू पर्ल नावाची, तिथे पहिल्या मजल्यावरती का दुसऱ्या, पहिलाच मला असं वाटतं पहिल्या मजल्यावरती एक छोटी एवढीशी एक रूम होती, ते शिवसेनेचं ऑफिस होतं, आणि बाळासाहेब तिकडे कार्यालयामध्ये निघाले होते संध्याकाळची वेळ। बाळासाहेब, मी आणि अजून एक कोण, मला असं वाटतं आमचे ते वरळीकर होते, आणि तो आमचा दीना सावंत का कोणी होता का अजून कोण होता आता लक्षात नाही माझ्या। इतक्यात त्यावेळेचे महापौर सुधीरभाऊ जोशी, इथे जे जुने जाणते जे लोक आहेत त्यांना कल्पना असेल की पूर्वीच्या जुन्या महापौरांच्या गाड्या काय असायच्या, इम्पाला गाडी होती, इम्पाला मोठी अमेरिकन गाडी ती लाल दिव्याची, आणि तेवढ्यात सुधीरभाऊ आले, भाऊ आल्यावरती भाऊ म्हणाले की बाळासाहेब जरा मला 2 मिनिटं बोलायचे, मग दोघे परत आतमध्ये गेले थोड्या आणि परत बाहेर आले, आणि भाऊनी विचारलं सुधीरभाऊनी की कुठे चालला, ते म्हणाले नाही का आपल्या कार्यालयात चाललो, म्हणजे बसा ना मी सोडतो, नाही नाही ते म्हणते तुमचे दिवे तुमच्यापाशी राहतात, मी नाही त्या दिव्याच्या गाडीत बसणार, मी एवढासा होतो लहान, मी सगळं ते ऐकत होतो बघत होतो। आणि मग आम्ही टॅक्सीमध्ये बसलो, बाळासाहेब बाजूला बसले, इथे मी मध्ये बाजूला एक जण अजून आणि एक जण पुढे, आणि टॅक्सी सुरू झाली। या बांद्र्याच्या या ब्रिजवरती, तो रेल्वेचा ब्रिज आहे ना बांधलेला, त्याच्यावरती असताना टॅक्सी असताना त्याला सगळं मोकळं असायचं, तिथे टॅक्सी असताना मी एकदा मागे वळून बघितलं, आणि माझ्या लक्ष झालं की
एका टॅक्सीच्या मागे एक लाल दिवा येतोय. तो लाल दिवा ज्याच्यामुळे होता ती व्यक्ती माझ्याबरोबर टॅक्सीत बसली होती. आता मला सांगा, हे चित्र ज्या मुलाने लहानपणी पाहिलं असेल त्याला खुर्चीबद्दलचा सोर्स असेल का? मला जरा सांगा. किंवा अशी काही गोष्ट माझ्या मनाला, त्याच्यामुळे मला नाही कधी वाटलं, पण जर समजा त्याला वाटलं असेल तर वाटू शकतो, मी अडवणार नाही. जसा आज अमित माझ्यासाठी उभा इथे उभा आहे पक्षातर्फे, तसा माझा संदीप पण उभा आहे, तसे माझे इतर उमेदवार उभे आहेत. मला आज त्याच्या अमितच्या विरोधामध्ये जी माणसं उभी आहेत, मी आज सगळी आखी अंडी बिल्ली बाहेर काढू शकतो सगळ्यांची, पण मला त्या घाणीत हात नाही घालायचंय. माझ्यासाठी म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी महाराष्ट्र आहे, मुंबई आहे, आणि जी मला घडवायची आहे, उभी करायची आहे, जे माझं स्वप्न आहे. त्याच्यासाठी मला अशी माणसं पाहिजे ज्यांच्या आतमध्ये एनर्जी आहे, ज्यांच्या पोटामध्ये एक आग आहे. तुमच्या हाकेला 24 तास ओ देणारी माणसं पाहिजेत मला. आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो, अमित राज ठाकरे असं नाव जरी असलं तरी त्याला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही. मी त्यालाच नव्हे तर माझ्या सगळ्या माझ्या उमेदवारांना मी सांगितलं आहे की तुमचा एक मोबाईल नंबर हा तुम्ही लोकांना तुम्ही दिलाच पाहिजे, आणि त्या नंबरवरती तुम्ही नाही तर तुमचा माणूस, कोणतरी माणसं ही तिथे 24 तास अवेलेबल असली पाहिजेत. आज जो सगळा राजकारणाचा विचका झालेला आहे त्याच्यामध्ये नवीन विचारांचे, नवीन उमेदीचे, नवीन ताकदीचे, पोटात आग असलेली अशी माणसं तिकडे आतमध्ये विधानसभेमध्ये जाणं गरजेचं आहे. थकलेली हुकलेली असली माणसं पाठवून काय होणार आहे? मला आज कल्पना आहे की मी इथे प्रभादेवीमध्ये आलोय, तुमची एक अपेक्षा असेल की मी समोर जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल काही बोलावं. मला नाही वाटत मी काही बोलावं, बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, खरंच खूप गोष्टी आहेत, पण जो कोणाचाच नाही राहिला त्याच्याबद्दल काय आपण बोलायचं? माननीय बाळासाहेब हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली, काँग्रेसमधनं आमदारकीला उभी राहिली, मग काँग्रेसमधनं आमदारकीला पडली, मग पुन्हा परत शिवसेनेमध्ये आली, मग पुन्हा परत निवडणूक लढवली, मग पुन्हा एकनाथ शिंदेचं बंड झाल्यावरती पेट्रोल पंपावरती एकनाथ शिंदेला शिव्या दिल्या आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेबरोबर जाऊन बसले. कोण ही माणसं व्यक्ती म्हणून ज्यांच्यावरती विश्वास ठेवता येत नाही, हे आपले आहेत का नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण काय आणि किती बोलणार? आणि याच व्यक्तीबरोबर दुसरे जे उमेदवार उभे आहेत ते पण त्याच वेळेला बाळासाहेब हयात असताना शिवसेनेत बाहेर पडून काँग्रेसच्या तिकिटावरती नगरसेवक पदाला उभे होते. नगाशी मी सांगितलं तुम्हाला, शिवसेनेत मी बाहेर पडलो, पण बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. मी कुठच्या राजकीय पक्षामध्ये नाही गेलो, कारण मनामध्ये माझ्या फक्त एकच गोष्ट होती, बाळासाहेब ठाकरे सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करू शकत. आणि म्हणून आपल्या समोर जो आलोय, माझं महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न आहे, मला महाराष्ट्रात मला वेगळा घडवायचा आहे. मी ज्यावेळेला पक्ष स्थापना ज्यावेळेला मी केली 2006 साली, त्याला माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, एवढीच फक्त माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि खरंच मी जे स्वप्न पाहतोय ते काय खुर्चीसाठीचं स्वप्न नाहीये, मी जे पाहतोय, जे जगात मी पाहिलंय ते मला महाराष्ट्रात आणायचंय.
माझ्या तरुणांमध्ये, माझ्या महाराष्ट्राच्या तरुणींमध्ये कोणती कमतरता आहे? कोणतीच कमतरता नाहीये. पण नवा विचार देणारी माणसं त्यांच्या आजूबाजूला नाहीयेत, नवं स्वप्न दाखवणारी माणसं त्यांच्या आजूबाजूला नाहीयेत. आणि मला असं वाटतं की ती नवी स्वप्न आणि नव्या आशा घेऊन या पुढचा महाराष्ट्रामधला तरुण आणि तरुणी या पुढे आल्या पाहिजेत. अहो महाराष्ट्र, या महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली आहे, नवा विचार दिला आहे, तो विचार मारण्यासाठी ज्या वेळेला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये येतो, तो विचार काय असेल विचार करा. आणि या महाराष्ट्राने या हिंद प्रांतावरती जे राज्य केलं, त्याच्यानंतर आज हा महाराष्ट्र अशा विचित्र परिस्थितीमध्ये सापडलेला आहे की ज्याच्यावरती कोणाचा कोणावरती विश्वास बसत नाहीये. आपलेच लोक फंद भितुरी करतायत, आपल्याच लोकांवरती विश्वास ठेवता येत नाहीये. आणि म्हणून मला, मी आपल्या समोर जो आलोय आज 2024 निवडणुकीला, हे नवीन उमेदीचे नवीन विचारांचे पोटात आग असलेले तुमच्यासाठी काम करणारी अशी माणसं मी तुमच्या समोर आणतोय. आज अमित इथे, संदीप, ही सगळी माणसं, आज सगळे उमेदवार माझे महाराष्ट्रामध्ये आज उभे आहेत. आज प्रभादेवीकरांच्या साक्षीने आपण सर्वांनी आज अमितला, वरळीमधनं संदीपला आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे माझे उमेदवार उभे आहेत त्या